आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनाला मोठं यश आलंय. एमपीएससी आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विद्यार्थी अजूनही आपल्या इतर मागण्यांवर ठाम आहे. या मागण्या म्हणजे एमपीएससीच्या 15,000 कंबाईनच्या जागा भरण्यात याव्या, 258 कृषी विभागाच्या जागा एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात याव्या, अभियांत्रिकी स्थापत्य विभागासाठी 2019 पासून एकही जाहिरात निघालेली नाहीये, त्यामुळे सहाय्यक अभियंता या पदासाठी जागा भरल्याच गेल्या नाहीत, त्यामुळे सहाय्यक अभियंता या पदासाठी जागा भरण्यात याव्यात अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या. दरम्यान कृषी विभागाच्या 258 जागांची भरती करण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना देण्यात आलं. आणि यासोबत रोहित पवार यांनी संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून 15,000 जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या 7 दिवसात शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील असं आश्वासन देखील विद्यार्थ्यांना दिलं. पण तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतलाय. याच दरम्यान शरद पवारांनी देखील राज्य सरकारला इशारा दिलेला आहे. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे, परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाही. सरकारनं यावर योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर मी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.